नमस्कार 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 मंडळी, बस बाय बस या आपल्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, एक असतात ज्या आपलं घर चालवतात आणि एक असतात ज्या आपल्या राज्याचा कारभार चालवणाऱ्यांची घरं चालवतात. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती अमृता फडणवीस. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. अमृताजी, स्वागत आहे तुमचं बस बाय बस या कार्यक्रमात. मला माफ करा, पण काय झालं, तुम्ही वेळेत आलात आणि आमचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे आजपर्यंत कसं होतं की राजकारण्यांच्या कार्यक्रमाला गेलं की राजकारणी उशिरा येतात आणि कार्यकर्ते खोळंबून थांबलेले असतात की कधी आपला नेता येतोय कधी आपला नेता येतोय. पण इकडे उलट घडलं, तुम्ही आधी आलात आणि आपली बस नागपूरला पोहोचल्यामुळे या सगळ्या आमच्या बायका नागपूरमध्ये शॉपिंगला गेल्यात. मी एक दोन मिनटं फक्त त्यांची वाट बघतो की त्या आल्या कशा नाहीत. नेमक्या आज नेत्या लवकर आल्यात आणि कार्यकर्ते जाऊ दे. अमृताजी, मला असं वाटतं की आपण आपल्या गप्पांना सुरू करूया, कारण काय आल्या 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 महिला मंडळ. कार्यक्रम काय सुरू केला, म्हणजे इतक्या वेळ कुठे गेला तुम्ही सगळ्यांनी? शॉपिंग गेला. आता आता बसा बसा, पहिल्यांदा आपापली सीटवर बसून घ्या. स्वागत. बसून घ्या तुम्ही, आधी बसून घ्या. आणि आता तुम्हाला शिक्षा, मी कायम पहिली संधी तुम्हाला देत असतो प्रश्न विचारण्याची पाहुण्यांना, पण आज तुम्ही उशीर केलात त्यामुळे आज मी पहिली संधी घेणार. अमृताजी, मला सांगा, देवेंद्रजींची किती वेळ तुम्हाला वाट बघायला लागते? ते येतात का कधी वेळेत? देवेंद्रजींचा वेळ एवढा लोकांमध्ये ते वापरतात आणि लोकांसाठी वापरतात की मी हे मी जाणून आहे, म्हणून मी कधी त्यांची वाट पाहत नाही. वाट पाहतच नाही तुम्ही? पण मला सांगा, उशिरा आल्याबद्दल, म्हणजे तुम्ही कधीतरी देवेंद्रजींनी तुम्हाला प्रॉमिस केलंय की मी आज वेळेत येईन, आपल्याला एकत्र सर्व कुटुंबियांना एकत्र कुठेतरी जेवायला जायचंय, फंक्शनला जायचंय, आणि अशा वेळेस जर ते उशिरा आले तर तुम्ही काही शिक्षा करता का त्यांना? नाही, ते एक्सपेक्टेड असतं की जर त्यांनी सांगितलं मी जॉईन करणार आहे, मी येणार आहे, तर ते संपायच्या आधी जॉईन करतील हे आम्ही एक्सपेक्ट करून चालतो. म्हणजे जस्ट संपतंय सगळं आणि ते येतात, चेहरा दाखवतात, दोन मिनिटं बोलतात, तेच आम्ही एक्सपेक्ट करतो. सुरुवातीला लग्न झाल्यावर काही दिवसांनी आम्ही जे एक दोन चित्रपट एकत्र पाहिले होते त्यातला एक चित्रपट 90% चित्रपट पाहिल्यावर ते पोहोचले. एंड स्क्रोल पाहिला, शेवटचं पाहिलं नाही, पण मी परत नेलं त्यांना त्याच चित्रपट. मला वाटतं 3 इडियट्स असा काही पिक्चर. हो, 3 इडियट्स होता तो अख्खा पाहिला त्यांनी. मग अख्खा पाहायला लावला मी त्यांना. पण असं कधी कंटाळा, अशी चिडचिड, असा राग होत नाही की आता, कारण कार्यकर्त्यांच्या काही वेळा नसतात ना, नेत्यांच्या घरी जाण्याच्या वेळा काही नसतात, कार्यकर्ते कधी येऊ शकतात, त्यामुळे अतिशय तुम्ही दमलेला असाल, तुम्ही एखाद्या कामातून घरी आलेला असाल आणि आता कोणाशी बोलायची इच्छा नाहीये, अशा वेळेस अचानक कार्यकर्ते घरी आले आणि देवेंद्रजींनी सांगितलं की अमृता जरा चहा कर ना प्लीज, तर तुम्हाला राग संताप असा होत नाही का की आत्ता ही काय वेळ आहे का चहाची किंवा त्यांना काहीतरी आगत स्वागत करायचं, असं होत नाही? आता काय झालं, सुरुवातीपासून देवेंद्रजींनी लग्नाच्या आधीपासून आयडिया दिली होती की त्यांचं जीवन कसं आहे, तर मी मेंटली थोडी प्रिपेअर्ड होती, त्याच्यामुळे कधी कोणी आलं तर मला छानच वाटतं. म्हणजे हा जो राबता तुमच्या सासरी आहे याची कल्पना तुम्हाला देवेंद्रजींनी, तुम्ही सांगितलं की दिली होती, पण तुमच्या माहेरी सुद्धा असाच राबता असायचा लोकांचा? माझं माहेर म्हणजे एकदम क्लोज नेट फॅमिली अशी होती, डॉक्टर्सची फॅमिली होती आणि एकदम शिस्तशीर फॅमिली होती. सकाळी उठायचं, मग आपला एक्सरसाइज, आपलं गाणं, शाळा, त्याच्यात शाळा किंवा कॉलेज, त्यानंतर आपलं गेम्स, मग आईबाबांबरोबर जेवण, म्हणजे टाइम टू टाइम असं चालायचं. आणि इथे लग्न झाल्यावर तर असं झालेलं आहे की काही कळतच नाही केव्हा काय होऊ शकतं, कोणताही भूकंप कधी येऊ शकतो. आधी असं होतं की आई बाबा जे एकदा आम्ही एकत्र जेवायचो तर सिझेरियन डिस्कस करायचे, ब्रीच डिस्कस करायचे, हिस्टेक्टॉमी डिस्कस करायचे. आता लग्नानंतर असं झालंय की हे लोक आमदार डिस्कस करतात, कोण पडतंय डिस्कस करतात, कोण चढतंय डिस्कस, वेगळ्या प्रकारचं ऑपरेशन डिस्कस करतात, वेगळे ऑपरेशन लोटस डिस्कस करतात, ऑपरेशन लोटस डिस्कस करतात. आणि आता त्या ज्या सगळ्या माझ्याकडे खाऊ का गिळू या नजरेने बघतायत त्या महिला मंडळाकडे आपण वळणार आहोत.
ताई खूप 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 नमस्कार. नमस्कार. मी पुण्याची आहे त्यामुळे काही खास पुणेरी पाट्या मी आणल्या आहेत. तर त्या पाट्या कोणत्या नेत्याच्या घरासमोर शोभून दिसतील हे तुम्ही सांगायचंय आणि नक्की सांगायचं हो कृपया. तर पहिली पाटी. मी माझ्या बायकोच्या शब्दाबाहेर नाही ही पाटी कुठल्या नेत्याच्या घरासमोर लावाल ही पाटी जर तुम्हाला दिली तर. प्रत्येक नेता असं बोलेल पण करणार असं नाही. प्रत्येक नेता असं अशी पाटी नक्की लावेल. तरी तरी एक नाव घ्यायचं झालं तर कोणाचं घ्याल तुम्ही? मी खरंच सांगते नेते असे आहेत ना सगळ्यांपुढे सांगतील हो या ठरवतील तर आम्ही येऊ तुमच्या घरी नक्की येऊ आणि मागणं त्यांनाच वेळ नसतो. प्रत्येक नेता बोलेल असंच की मी माझ्या बायकोच्या शब्दाबाहेर नाही आणि प्रत्येक नेता काहीच ऐकत नाही आपल्या बायकोचं. त्यामुळे ही पाटी मित्रांनो महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांच्या घराबाहेर लागलेली तुम्हाला दिसेल. पुढची पाटी. दुसरी महत्वाची आणि अगदी ताजी पाटी. आमच्या येथे गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल. मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे गुवाहाटीला गेलेले आहेत आणि त्यांना पूर्ण कम्युटेशन कसं होतं ते माहिती आहे कुठून कुठे जाता येतं. तर नक्की त्यांच्या घराबाहेर ती लागू शकते. त्यामुळे ही पाटी आपल्याला पुण्यात तयार केलेली पाटी आता आपल्याला ठाण्यात पाठवायला हरकत नाही ती एकनाथजींच्या घराबाहेर लागेल नक्की. आता तिसरी ही पाटी. देर आहे दुरुस्त आहे. देर आए दुरुस्त आए. एक्चुअली जिनको आना था वो तो आए नहीं. हाँ. तो और जो आए हैं वो वैसे भी आने वाले थे. वाह वाह वाह. लागेल कोणाच्या घराबाहेर? केसरकर जींच्या घरा. दीपक केसरकर तुमच्या घराच्या बाहेर ही पाटी देर आए पर दुरुस्त आए हे लावण्याचं ठरवलेलं आहे. हा सखूबाई बोला. मॅडम वर्षा बंगल्यावरती किती खोल्या आहे तो? वर्षा बंगल्यात खोल्या 15-20 खोल्या असतील. म्हणजे घरातले सगळे काम नोकर चावकर करता का तुम्ही पण थोडंफार करता हातभार लावता कामाला? तिथे वर्षात काय होतं की तिथे स्टाफ अलॉटेड होता घरची कामं करायला म्हणजे रूम साफ करायला तर तेच करायचे आणि खूप छान प्रकारे करायचे आणि त्यात मी लक्ष नाही द्यायची त्यांच्या सफाईत. पण असं स्वयंपाक वगैरे काही? हा स्वयंपाक घरात मी द्यायची की काय केव्हा काय बनायला पाहिजे कसं बनायला पाहिजे कोणत्या तेलात बनायला पाहिजे कोण आल्यावर काय बनायला पाहिजे ते सगळं मी लक्ष द्यायचे यावर. आता मी असं ऐकलेलं आहे की दोन हिरोईनींचं एकमेकींशी कधीच जमत नाही मग तसं दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकींशी जमतं का? हे मंत्री जे आहेत ना हे वेळच नाही मिळू देत ना की बायका एकमेकांना भेटतील आणि काही बोलतील जास्त. आम्हाला इतकं बिझी ठेवतात हे मंत्री लोक आमचे मंत्री. तर आम्ही आपल्या घराच्या विरंगुळातच असतो आणि बाकी जे वेळ मिळाले तसं मी आपलं करते. तर मला वाटतं जमतं कारण असे खूप एक्झाम्पल्स आहेत दोन मंत्र्यांच्या बायकांच्या मध्ये जमतं उलट मंत्र्यांमध्येच प्रॉब्लेम होत राहतात बायकांचं छान जमत. मॅडम आपला विदर्भ आहे आपलं नागपूर आहे लय गोष्टींसाठी फेमस आहे म्हणजे संत्रे झाले बासावजी झालं आणि आपल्या म्हणींमध्ये पण एक अलग दर्द राहते बरं वैदर्भीय म्हणींमध्ये एक अलगच म्हणजे असं स्पायसी आमच्या तुमची पण तीच स्टाईल आहे टिपिकल तुमची तीच स्टाईल आहे. मी नागपूरची ना मॅडम त्याच्यामुळे मी तसंच बोलते. म्हणजे तर आमची सगळ्या जणींची इच्छा आहे की काही वऱ्हाडी म्हणींचं वा तुम्ही आम्हाला अर्थ समजून सांगा. मी म्हणी सांगणार तुम्ही म्हणींचा अर्थ सांगायचा मॅडम. हा हा. तर पण त्यांनी नाही सांगितलं तुम्ही सांगणार का अर्थ त्याचा? हा मला माहिती आहे. पहिली म्हण हा मॅडम पहिली म्हण. हा आपलं झालं थोडं आणि व्यायानं दाडलं गोड. अच्छा आपलं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं गोड. आपलं झालं थोडं आणि व्यायानं झाडलं गोड. व्यायाम म्हणजे व्याही व्याही समधी व्याही समधी समधी. अच्छा म्हणजे नवरा बायको तर बोलू सुद्धा नाही शकले आणि जे समधी लोक आहेत तेच मजे करतायत लग्नात असं काही? म्हणजे जवळपासच आहे की बा आपल्या अडचणी जसं तुम्ही म्हणल्या का
नवरा बायकोच्याच गणगणी त्यांना पेलून नाही राहिल्या वा आणि वर सासू सासऱ्याच्या अडचणी वा आपल्याच अडचणी खूप झाल्यावर व्यायानी पण घोडे पाठवलेत आता एवढ्या अडचणी कुठं आम्ही सांभाळणार असं म्हणते आणि शिवसेनेचं हेच झालं ना जेव्हा आता महायुती होती महाविकास आघाडी त्यांचं तर काही व्हायचंच नाही जसं एकनाथजींनी सांगितलं स्वतःचं काही काम व्हायचंच नाही दुसऱ्यांनाच प्रमोट करत बसले. आता अमृताजींनी सांगितल्यानंतर आपलं झालं थोडं कोणाचं आहे आणि व्याही कोण आहे आणि त्यांनी धाडलेलं घोडं कोण आहे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. पुढच्या म्हणीकडे या. सासू तशी सून उंबरठ्याचा गुण. वा वा वा. हे पण आपण आता जी नवीन शिवसेना भाजपा सरकार आहे त्या बाबतीत म्हणू शकतो. आता आपल्या भाजपाकडे नवीन सून आली आहे आणि दोघं एकत्रित गुण दोघांचे एक होणार आहेत आता. बरोबर आहे मॅडम. भाजप सासू आहे हे नवीन आलेल्या सुनेनी लक्षात ठेवावं. एज म्हणजे नंबर जास्त आहेत म्हणून एज पाहिला तर भाजप मोठी. मला सांगा आता सासू सुनेचं म्हण निघाली म्हणून तुमच्या आणि तुमच्या सासूबाईंचं नातं कसं? फार छान आहे. फार छान आहे. त्या खूप घरातलं कल्चर जपणाऱ्या आहेत पण तेवढ्याच मॉडर्न सुद्धा आहेत आणि त्यांना पुढच्याला काय पाहिजे ते सुद्धा कळतं आणि पुढच्याकडून जसं आपल्या सुनेकडून आपल्या घराच्या कल्चरच्या हिशोबाने करून कसं घ्यायचं ते सुद्धा नीट करेल प्रेमाने. मॅडम माझा पुढचा प्रश्न आहे की वा राज्यासाठीचा जसा सत्ता संघर्ष राहते तसा घरात पण राहते ना सत्ता संघर्ष. म्हणजे मी स्वतः पाहिलेला आहे माझ्या मम्मी पप्पा मध्ये टोकाचा. तर मला तुम्हाला विचारा वाटून राहिले त्याच्यावरून मला प्रश्न सुचला का तुमच्या घरामध्ये कोणाची सत्ता चालते मॅडम? ते तर सुरुवातीला होतो ना पहिला एखाद वर्ष लग्न झाल्यावर सत्ता संघर्ष. आता तर सेट आहे ना. आता युतीचं सरकार आहे. हा आता युतीचं सेट आहे. झाला एक एक राहिले असा काय अजून एक 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 विचार विचार. मॅडम वाईट नका मानू तुम्ही आपुलकीनं एक जस्ट क्युरिओसिटी होती मनामध्ये माझ्या नागपूरकर म्हणून एक की तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी केली आहे का मॅडम? खूप भारी दिसता तुम्ही. आज पण तुम्ही लय भारी दिसून आल्या की नाही पण चांगलं झालं तुम्ही विचारलं. मला ट्रोल तर खूप लोकांनी या बाबतीत केलेलं. आम्हाला पण बिलीवच होत नाही ते तुमच्याकडे नॅचरल ब्युटी वाटते तुमची. नाही मग आता सत्य सांगा म्हणजे नाही पहा लोक बोलतात. मला वाटतं ज्याला जे स्वतःच्या बाबतीत करायचंय पुढच्याला त्रास नसेल होत ते त्यांनी करावं ठीक आहे. आता माझ्या बाबतीत जर तुम्ही विचारलं मला वाटतं प्लास्टिक सर्जरी एक खूप हिंमतीची गोष्ट आहे. एक त्याच्यात रिस्क आहे काही बिघडलं तर तुमचं पूर्ण फीचर्स बिघडू शकतात. दुसरं त्यात डाग राहतात. कोणीही प्लास्टिक सर्जरी केली तर कुठेतरी काही ना काही त्याचं निशाणी म्हणतात ते राहतच. तर ज्याला करायचं करावं. मला वाटतं मी जशी आहे तशी. आजकाल इतके छान प्रोसिजर्स आहेत पार्लर्समध्ये अँड ऑल ते तुम्ही प्लास्टिक सर्जरी न करता चांगले. जसं मी तुम्हाला सांगते लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरला सुद्धा नाही जायची. काय सांगतास? हा आणि लग्न झाल्यावर फक्त लग्नाच्या वेळेस जे मेकअप करावलं त्यांनी ते केलं. त्यानंतरही देवेन असे आहेत ना त्यांना स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाही ते मन पाहतात. तर मी लग्नानंतर पण मी पार्लरला कधी गेलीच नाही. पण मग देवेंद्रजी मला मुंबईला घेऊन आले आणि माझ्या पुढे इतकं लाईमलाईट लोक आले. लोकांच्या नजरा लोक मला अनालाइज करायचे आणि आपल्याला अशा प्रकारच्या प्रोग्राम मध्ये जावं लागतं जिथे असे हँडसम लोक असतात. तर आपल्याला पण इच्छा होते की आपण पण आपलं बेस्ट दिसावं. तर मी थोडे बहुत पार्लर प्रोसिजर्स केलेत आणि बिलीव्ह करा ते रेग्युलरली केल्याने तुम्ही सुदृढ होता. आणि दुसरं योगानी मला खूप हेल्प केलं. मी योगासनं खूप रेग्युलर चालू ठेवली जी बंद पडली होती लग्नानंतर आणि दिविजा झाल्यावर वेट गेन झालं होतं. तर ते माझं कमी झालं. दुसरं खाण्यापिण्यात मी खूप मोजकं खायची
प्रोटीन रिच डाएट खायची आणि दुसरा पार्लर प्रोसिजर्स असतात, सिम्पल पार्लर प्रोसिजर्स, काही स्पेशल फेशियल्स, काही मशीन्स फिरवतात ते मी रेग्युलर केल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. मी काय म्हणताय म्हणजे तुम्ही आता दर महिन्यात अमृताजी या सावंत काकू या कोकणातले, आता कोकणातल्या देवगडवर नाही. अरे पण तुम्ही एवढं मेकअप बिकअप करतास, मग दर महिन्यात किती पैसे खर्च करतास? कोकणातल्या माणसांचं सगळं पैशापाशी येऊन थांबतं का? मग ए सगळं हिशोब नको घेऊ. बरोबर अमृताजी उत्तर द्या, तर आमचं डोकं खात राहतील नंतर. हे पहा, मी आज इथे आलीये झी झीच्या प्रोग्रामला, तर मला खर्च करावा लागला का मेकअपवर? नाही, झी नाही केला. त्याचा कार्यक्रम, त्याचा मेकअप, त्यांच्यावर ओव्हरहेड टाक. चांगला, त्यांना भेटताय जाऊन मागे. मी आता कुठे कोकणात लग्नाला गेलात तर लक्षात ठेवा, ज्याच्या लग्नात जायचं मेकअप त्याच्या डोक्यावर घालायचं. मग अजून एक ना असं खासगी प्रश्न, म्हणजे बघा, म्हणजे कोकणात कसं ना लग्न झाल्यावर कसं एवढा मोठा मंगळसूत्र, डझभर बांगडे, ठसठसे कुंकू, त्याशिवाय सुनेंका घराबाहेरच पाठवत नाहीत. मी काय म्हणतोय म्हणजे तुम्ही मंगळसूत्र घातलास नाही तर सासू ओढत नाही तुमका? सुरुवातीला मी खूप प्रयत्न केला की मी मंगळसूत्र घालू आणि ते टिकवू लग्न झाल्यावर, आणि प्रत्येक सासूला वाटतं की सुनेनी घालावं. पण मग मला असं वाटायला लागलं, एक तर मला माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, गळ्यात कॉन्स्टंट मी घालू नाही शकत. दुसरं मी विचार केला की हा आपला नवरा असतो, सौभाग्याचा एक निशाण असतो ना मंगळसूत्र, तर मला वाटलं की आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा आपल्या हातात हात टाकावा किंवा हात धरावा असा मी विचार केला. तर मी तेव्हापासून ना हातात मंगळसूत्र घालायला लागले. आता मला तेवढ्या आपल्या कल्चर विधी तेवढं मी यात मध्ये नाही आणत. मी तुम्हाला जे सांगितलं, मला थोडा इश्यू होतो गळ्यात, खाज होतं. आणि दुसरी गोष्ट, मला खूप छान एक फिलिंग येते की देवेंद्रजींनी माझा सारखा हात पकडलेला आहे, जसा तुमचा गळा पकडलाय तुमच्या नवऱ्याने. चांगला चांगला सांगतोय, माझ्या नवऱ्याक जाऊन माझा हात पकडलाय. एक शेवटचा प्रश्न आहे, त्या आमच्या भागातल्या ना मला खूपच प्रश्न. मग काय होतं, काय बर्फी घेते काय त्यांच्याकडनं? नाही नाही बर्फी नाही, तुम्ही उत्तर द्या मॅडम फक्त. मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते म्हणजे, आणि त्याच्यावर याच्यावरून लई हे कॉन्ट्रोवर्सी होते की देवेंद्रजींना माननीय मुख्यमंत्री म्हणजे मामू म्हणतात आणि तुम्हाला वा मामी म्हणतात, तर ते असं होतं, तर त्याचं तुम्हाला कसं वाटतं मॅडम? अरे फारच मजा येते मला. मला ना अशा टाईपचे ट्रोल्स जे असतात, हे काय मी म्हणते की इनोसेंट ट्रोलिंग, याच्यात खूप काही असं कट कारस्थान असेल असं मला नाही वाटत. इनोसेंट ट्रोलिंग म्हणजे त्यांना अपोजिशनने 4 पैसे दिले आणि त्यांनी पण इनोसेंटली पैसे घेऊन ट्रोल केलं, ठीक आहे, आपल्याला पण त्याची मजा घेते, तेवढंच मी त्याच्याकडे पाहते. म्हणजे असं नाही वाटत का की समजा तुम्ही, म्हणजे आता देवेंद्रजी राजकारणात आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, ते समजा राजकारणात नसते, ते कुठेतरी नोकरी करत असते आणि तुम्ही गाणी गात असतात आणि तुमचे विचार जर तुम्ही सोशल मीडियावरती प्रकट केले असतात, तर आत्ता जो ट्रोलिंगचा त्रास होतोय तो तेव्हा झाला असता असं वाटतं का? नक्की देवेंद्रजी पोझिशनवर आहेत म्हणून जास्त होतो, कारण त्यांनी एक रेडीमेड अपोजिशन मला पण देऊन ठेवलेली आहे, तर त्यामुळे होतो. पण एक सामान्य स्त्री पण, आपण जर तुम्ही सोशल मीडिया स्टडी कराल तर मॅक्झिमम कंप्लेंट्स ज्या असतात त्या सामान्य स्त्रीकडनं असतात, पण तीही जेव्हा कधी कधी टोकाचा विचार प्रकट करते तेव्हा ती सुद्धा ट्रोल होते, तर ते तिच्यावर आहे, आता ती किती सहन करू शकेल एवढं ती विचार प्रकट करेल. तर ट्रोलिंग सामान्य स्त्रीला पण होतं आणि देवेंद्रजी सारख्या पॉलिटिशियनच्या बायकोला तर अजून जास्त होईल, त्याचं प्रमाण वाढेल, पण ट्रोलिंग प्रत्येकाला होऊ शकतं डिपेंडिंग ऑन त्यांनी कोणचा विचार प्रकट केला. आपला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, पण कधी कधी त्यातलेच लोक अजून त्या प्रकारे मेंटली ओपन झालेले नाही आहेत, ते त्यांना लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे लक्षात घ्यायचं, आपले सगळ्यात जवळचे किती लोक आहेत, 5, 6, 10, दे आर युअर ट्रू वेल विशर्स, जर ते तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट सजेशन नाही देते जे तुम्ही केले, तर ते तुम्ही करा. आणि सगळ्यात जरुरी आहे तुम्हाला काय करायचंय मनापासनं, आणि त्यासाठी जर तुम्ही ट्रोल जरी झाले तरी इट इज वर्थ इट, कारण तुम्ही एकदाच जगणार आहात, त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही व्यक्त व्हा. तर हा आता पुढचा अतिशय सोपा खेळ आहे, धरलं तर कळतंय.
अमृताजी, महिलांकडे एक सिक्स सेन्स असतो असं म्हणतात, तसं गृहिणींकडे एक स्पेशल असा सेवन्थ सेन्स असतो असं मला वाटतं. म्हणजे त्यांना स्पर्शानं, फक्त स्पर्शानं वस्तू ओळखता येते. तर आता तुम्हाला फक्त स्पर्शानी या बॉक्समध्ये, मॅजिकल बॉक्स, या बॉक्समध्ये एक गोष्ट ठेवली आहे. फक्त स्पर्शानी ती वस्तू आतमध्ये जी ठेवली आहे ती वस्तू काय आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे, या. खूप लिबलिब आहे काहीतरी. काय पण काय वाटत काय ते की मला वाटतं पाण्यात टाकलेली चिंच आहे का? पाण्यात टाकलेली चिंच नाही. पाण्यात टाकलेला खाऊन पाहू का? नका मॅडम, काही कच्च असं तुम्हाला त्रास. पाण्यात तर टाकलेलं आहे काहीतरी. पीठ. हा, पीठ. पीठ आता पोळ्या करायच्या. गुलाबजामुन पिजवले. गुलाबजामुन आहे का? माझ्या हातात घसरते. गुलाबजाम हे पाण्यात आहे आणि माझ्या हातात रसगुल्ले. म्हणून सावंत काकू म्हणतात ते बोंबील वगैरे मासे तर नाही आहेत ना? मासे. मी आज व्हेजिटेरियन आहे. मासे काय? मी आता दाखवतो काय आहे ते. वेळ आता संपलेली आहे. तर हे आहे अलोवेरा जेल. तुम्ही मगासपासून अमृताजी ब्युटी पार्लरचा आणि याचा उल्लेख करत होतात आणि तिकडच्या सगळ्या काही काही आयुर्वेदिक प्रक्रिया वापरून त्याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरती त्याचा वापर करता आणि म्हणून तो तजेला तुमच्या चेहऱ्यावरती असं म्हणत होता. म्हणून मुद्दामून आपण हे अलोवेरा जेल इथे खास तुम्हाला ओळखता यावं म्हणून ठेवलं होतं. अरे मिस केलं. हरकत नाही. आता दुसरा पदार्थ आहे, पुन्हा एकदा तुम्ही पाठ करून उभे राहावेत अशी विनंती की जेणेकरून तुम्ही बघणार नाही. अमृताजी वळू शकता तुम्ही. काय काय वाटतंय तुम्हाला? गुलाब. गुलाब. गुलाबाचं फुल. नाहीतर फ्लॉवर असाल असा रुमाल. पहा त्याला दांडी आहे आणि फुल आहे. अजून सांग ना. फुलकोबीच आहे का? नाही, फुलच आहे. प्रॉपर फुल आहे. प्रॉपर असं सांगायचं नाहीये. अमृताजी ओळखू त्यांना. तुम्ही सांगू नका. नाही बोलायचंय. महिलांनी सांगायचं नाहीये. अमृताजी ओळखू देत. जराशी मदत करता हो. नको नको नको. मोठं फुल आहे. हा, कुठलं असतं ओळखा? एप्रिल फुल. आता महिनो खायचं चाललो. फुलच वाटत ना का? फुल आहे. मला तर रोज. आपण नाही, आपण नाही, आपण नाही. रोज वाटत. रोज म्हणजे गुलाब. फार महत्वाची गोष्ट आहे ही अमृताची. महत्वाची गोष्ट. अच्छा, कमळाचं फुल. वा वा वा, करेक्ट. खरंच महत्वाची गोष्ट. खरंच महत्वाची असते. कारण मला प्रश्न असा पडला की तुम्ही जर याला गुलाब म्हटलं असत आणि मी हे बाहेर काढलं असतं तर मला हे पाहिलं नसतं की घरी जाऊन देवेंद्रजी तुम्हाला म्हणले असते की काय हे आपल्या आयुष्यातली इतकं महत्वाची गोष्ट आहे तू त्याला गुलाब म्हणालीस. म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटलं की अमृताजी महत्वाची गोष्ट आहे आणि महत्वाची गोष्ट आहे असं म्हटल्या म्हटल्या लगेच त्यांनी कमळाचं नाव घेतलं. आणि हा खेळ इथे संपलेला आहे. मी पुन्हा एकदा अमृताजींना विनंती करतो की अमृताजी प्लीज आपण या. खरं तर अमृताजी तुम्ही रोज राजकारणातले वेगवेगळे डावपेच बघत असाल, राजकारणातले खेळ बघत असाल, पण हा आपला बस बाई बसचा साधा सोपा सरळ खेळ आहे. या खेळाकडे आपण वळणार आहोत. हा खेळ आहे कधी कधी किंवा कधी नाही. तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, देवेंद्रजींना लपून तुम्ही खरेदी करता का? मी काय घाबरते त्यांना? कधीच नाही. हाच उलट प्रश्न उपप्रश्न म्हणून विचारतो की तुम्हाला लपवून देवेंद्रची कधी खरेदी करतात का? ते खरेदीच नाही करत, मीच करते. काय त्यांचं काही लागलं तर मलाच करावं लागतं. कधीच नाही. म्हणजे मी हा प्रश्न अशासाठी विचारला की बऱ्याच वेळेला पुरुषांना गॅजेटची खूप आवड असते. त्यांना ना घड्याळाची आवड आहे ना काही, मफलर्स काहीच नाही, काहीच नाही.
फक्त ती त्यांची ती असते ना गुंडी, ती घालतात आणि चालायला लागतं बस. याच्यापेक्षा दुसरं त्यांना शॉपिंग मध्ये काही आवडत नाही. काहीच कपडे, कपडे पण तेच टिपिकल, ते मोदी जॅकेट बरोबर जॅकेट तेच, पण फोन गॉगल काहीच नाही त्यामध्ये. शॉपिंग मध्ये फार इंटरेस्ट नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि ते लकी आहेत की मला सुद्धा नाही आहे खास. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुमच्या बोलण्याची तुम्हाला भीती वाटते का? मला कधीच नाही. मग अशी तुम्ही हे क्लिअर केलेत की त्यांना भीती वाटते का? त्यांना बर. देवेंद्रजींना भीती वाटते का? तर तो मला असं वाटतं तोच बोर्ड तुमच्या हातात आला होता. कधी कधी नाहीच आहे ना, दरवेळेस पाहिजे, दरवेळेस. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. देवेंद्रजी पंतप्रधान होतील असं तुम्हाला वाटत? यामध्ये उत्तर नाही आहे का? यामध्ये नाहीये. पण काय वाटत त्याचं उत्तर आहे? माहित नाही, माहित नाही, मला माहित नाही. मला तर हे पण नव्हतं वाटत की देवेंद्रजी सीएम होतील, पंतप्रधान तर मला वाटूच नाही शकत ना. पण ते व्हावेत असं मनापासून तुम्हाला वाटतं का? माहित नाही हे तर नाही. पंतप्रधान ही अशी पोझिशन आहे ती त्या पॉइंट ऑफ टाइमला देशासाठी काय चांगलं आहे त्या विचाराने करावी. या पॉइंटला नरेंद्र मोदीजींच्या शिवाय कोणीच देशासाठी ठीक नाही एवढं मला कळतं. आता पुढे 10 वर्ष गेल्यावर, 20 वर्ष गेल्यावर तेव्हा कोण सुटेबल असेल ते मी आता प्रेडिक्ट नाही करू शकत, पण माहित नाही. देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हायला हवे होते असं वाटतं का? हे पण कन्फ्युजिंग आहे, पण असं मला कधीच नाही वाटलं. जेव्हा एकनाथजींचं नाव पुढे आलं तेव्हापासून मला कधीच नाही वाटलं. अजून कोणाचं आलं असतं तर वाटू शकलं, वाटू शकलं. वर्षा बंगल्याची आठवण येते का? वर्षा बंगला हो येते, नक्कीच येते. तिथे पण खूप आठवणी आहेत. जसं नागपूरच्या घराची येते तशी कधी कधी वर्षाची पण आठवण. आणि लोकांना वाटतं की वर्षा बंगल्यावरनं समुद्र दिसतो, असं काही नाहीये. आता आम्ही जिथे राहतो सागर बंगला अपोजिशन लीडरचा, तिथनं समुद्र दिसतो. तर वर्षा बंगल्यात तुमचं बेस्ट काय मी सांगू शकते ते आहे, तिथे खूप छान ग्रीन लॉन्स आहेत. तर तिथे बसण्यात आणि खुर्ची लावून बसण्यात, चहा पिण्यात मजा येते. तो सर्वात चांगला एक पॉइंट आहे वर्षा बंगल्याचा की सुंदर ग्रीन लॉन्स आहेत. राजकारणात खोटं बोलावं लागतं का? तुम्ही राजकारण्याचं नाव सांगाल कोणाला असं? नाही असं नाही, जनरली राजकारणात खोटं बोलावं लागतं. कधी कधी आश्वासनच खोटी ठरतात खूपदा, तर ही आश्वासनं कधी कधी खोटी असतात. म्हणजे आश्वासन म्हणजे निवडणुकांच्या वेळी दिली जाणारी आश्वासन. तिथे तर पर्टिक्युलर लक्ष पाहिजे की काय त्यांनी सांगितलंय आणि नेक्स्ट इलेक्शनच्या आधी त्यातलं काय केलंय, सगळं त्याचा आपल्याला चिठ्ठा नीट प्रत्येक माणसाने पाहायला पाहिजे आणि नंतर पुढे डिसिजन. तुम्ही आता इतकं क्लिअरली कधीच कोणी बोलत नाही, पण कदाचित तुम्ही बँकेमध्ये आहात आणि जमा खर्च हा तिथे एकत्र यावा लागतो आणि ते आपल्याला तिथे आकडे फसवत नाहीत कधी. आकड्यांमधनं आपल्याला कळतं की बँकेत किती आलेत, किती खर्च झालेत आणि किती उरलेत. त्यामुळे तुम्ही म्हणलात ती क्लॅरिटी प्रत्येकाची असली पाहिजे महाराष्ट्रात यानंतर किंवा देशात सुद्धा, किंवा कुठे अगदी ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या सगळ्यांच्या निवडणुका आता तोंडावरती आहेत आणि ज्यांनी आश्वासनं आपल्याला दिली होती आणि त्याच्यातली किती पूर्ती केली त्या आश्वासनांची, हे लक्षात घेऊन सुजाण नागरिकांनी मतदान करावं मला असं वाटतं. हेच अमृताजींना याच्यातनं सांगायचं आहे. नेता तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तो आत्ता एक्झिस्टिंग असलेल्या पक्षापैकी कुठल्याही पक्षाचा असेल, पण तो जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा त्या मतदारांची फसवणूक होते असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं एक सिंगल नेता आपण पाहिला, तो जर पक्ष बदलतोय काही कारणास्तव, त्याची कॉन्स्टिट्युएन्सी जर आयडिओलॉजिकली त्यांनी त्याला सिलेक्ट नाही केलंय पण त्याच्या कामावर केलंय, तर त्याने फरक नाही पडणार. एक नेता जो आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये डेव्हलपमेंटल काम करतोय, त्याला जर आपल्या एक्झिस्टिंग पार्टीमध्ये त्याची जी चान्स कमी मिळते त्यामुळे तो गेला, तर मला वाटतं त्याच्या वोटर्स किंवा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये फरक नाही पडणार. पण एक पार्टीज ज्याचा एक मुद्दा आहे, ज्याचा एक
म्हणणं आहे ते पूर्ण म्हणणं बदलून दुसरीकडे धोका देऊन जाते त्यात खूप फरक पडतो पूर्ण जनतेला, ती वोटर असो की नसो. म्हणजे फसवणूक होते असं वाटतं तुम्हाला? मी एक नेत्याचं उत्तर नाही देते पण पार्टी आयडिओलॉजीवर चालते. जर पार्टीनेच धोका दिला तर ते दरवेळेस, या दोन्हीकडे उत्तर नाही आहे त्याचं, दरवेळेस त्या पार्टीला जनता उत्तर देते. नवरा आपल्याला घाबरायचं नाटक करतो असं वाटतं का? कधीच नाही, ते खरंच घाबरत. देवेंद्रजी राजकारणात नसते तर बरं झालं असत असं वाटतं का? नाही, मला असं नाही वाटत, कधीच नाही. राजकारणाशिवाय काही करू सुद्धा नसते शकले असं मला वाटतं. पण त्यांचे आम्ही मॉडेलिंगचे फोटो पाहिलेत. तेव्हा तुम्ही नव्हते ना कॉम्पिटिशन मध्ये, आधी करून घेतलं ते. वा वा अमृताजी, या सगळ्याच प्रश्नांची तुम्ही अतिशय नेमकेपणाने आणि अतिशय क्रिस्टल क्लिअर उत्तरं दिलीत. या खेळात तुम्ही फार सुंदर खेळलात. आता वळतोय आपण आपल्या पुढच्या खेळाकडे. मला असं वाटतं अमृताजी पुढचा खेळ तुम्हाला जास्त आवडेल कारण तो तुमच्या अतिशय आवडत्या गोष्टीशी संबंधित आहे, ते म्हणजे गाणं. हा खेळ आहे गाणे गाणे पे लिखा है किस किस का नाम. आता तुम्हाला मी काही गाणी ऐकवणार आहे, ते गाणं ऐकून तुमच्या नजरेसमोर कुठली व्यक्ती येते हे मला तुम्ही सांगायचंय. आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना तुम्ही सांगायचंय. पहिलं गाणं. माझ्या काळजाची तार आज छेडली कशी, नशिबान थट्टा आज मांडली. माझ्या काळजाची तार आज छेडली कशी, नशिबान थट्टा आज मांडली. असं कोण व्यक्ती समोर येतो? असं कोण व्यक्ती समोर येतो या गाण्यानंतर? तुम्ही मला फसवताय. नाही, मी नाही फसवत आहे. मी कशाला फसू? अहो, हे सगळे आमच्या या महिला मंडळाच्या मनातले प्रश्न आहेत जे मी माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतात. हो हो, आमच्या मनातले सगळे प्रश्न. तुम्हाला काय वाटतं सांगा ना. मला सांगा ना तुम्हाला काय वाटतं. माझ्या समोर तर देवेंद्रजींचं सुद्धा नाव येतं. नाही, माझ्या कानात. पण महाराष्ट्राला माझं ऐकायचं नाहीये, तुमचं ऐकायचं. हा, तुमचं उत्तर वया. तुमचं सिक्रेट वाला मला सांगा. मी सांगितलं की आता ते जोरात सांगितलं तुम्ही. नाही नाही, मला मला तर खरं तर माझं सुद्धा नाव बऱ्याच वेळेला माझ्या डोळ्यासमोर येत. एखादं नाव सांगा. अमृताजी, श्री उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान सन्मान, त्यांच्यावर खूप प्रेम करते. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचा चेहरा आठवला. गाण्याकडे वळूया. ऑडिओ प्लीज. कावला पिपेरी वाजवतो मामा मामीला नाचवतो. तुम्हाला वाजवता येते पिपेरी? नाही. मला कोणी अभिनयासाठी अशा प्रकारचा रोल दिला आणि पैसे दिले तर मी ते सगळं शिकून घेईन. मी हेही महाराष्ट्राच्या जनतेसमोर अनेकदा सांगितलंय की मी अभिनयासाठी कुठल्याच रोलला वर्ज्य मानत नाही. मला जर एखाद्याने सांगितलं की तुला नागाचा रोल करायचा आणि नागपंचमीला घरोघरी जाऊन दही दूध आणि ते घ्यायचं तर मी नाग सुद्धा बनायला तयार आहे. फक्त मला पैसे व्यवस्थित दिले पाहिजेत, बाकी माझी काही अपेक्षा नाही. पण कोण वाटतं या गाण्यातल्या मामा आणि मामी? याचा जो अर्थ आहे म्हणजे एक पिपेरी वाजवतो आणि दुसरा नाचवतो. तर मला असं वाटतं की असं रहता है की सारी खुदाई एक तरफ और जोरू का भाई एक तरफ. तर माझा भाऊ आहे तो मस्त आम्हाला नाचवतो कधी कधी. अच्छा, भावाच्या समोर भावालाच तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये डायरेक्ट. गाण्याकडे येऊया. ऑडिओ प्लीज. काय वाटतं कुठली व्यक्ती येते? माझे प्रेरणास्तोत्र श्री एकनाथराव शिंदे.
त्यांना सध्या छप्पर फाडके मिळालेला आहे असं. अँड ही डिझर्व्हड इट. छप्पर फाटणं जरुरी पण होतं आणि ते फाटलंय. थँक्यू थँक्यू. वा वा वा. पुढचं गाणं ऑडिओ प्लीज. कोण होतास तू काय झालास, तू कोण होतास तू काय झालास, तू अरी विड्या कसा वाया गेलास, तू अरी विड्या कसा वाया गेलास, तू कोण होतास तू काय झालास, तू कोण आहे. मी कोणा एकाला असं नाही म्हणणार. आजची जी पिढी आहे ज्यात लहान मुलं, प्रॉमिसिंग लहान मुलं ड्रग्ज घेतात किंवा व्यसन करतात, त्यांच्यासाठी हे मी म्हणेन की तू काय होऊ शकतो पण काय झालास, उठ जागा हो आणि परत रस्त्यावर ये. वा 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 वा. अमृताजी तुमची गाणी ऐकतो आणि त्यातली अनेक गाणी खूप छान वाटतात ऐकायला. तुम्ही गाल का दोन ओळी? म्हणजे मला आता असं वाटतंय की श्रीलंकेमध्ये आता जी यादवी चालू आहे, या यादवीतनं श्रीलंका देश लवकरात लवकर बाहेर पडावा आणि त्या देशातही शांतता नांदावी, त्या सगळ्या लोकांना समाधानाने आनंदाने त्यांच्या देशात राहता यावं. तुम्ही त्या श्रीलंकन गाण्याचं एक रिमिक्स गायलं होतं. हो, योहानीचं, आणि ते तसंही ट्रेंडिंग सॉंग होतं. तर ते गाऊ शकाल? मराठी हिंदी गाणी तर सगळेच गातात. मला असं वाटतं ती गायली तर नक्की थांबेल की वाढेल. काय यादवी शांत होईल उलट. नक्की ना. हो हो, प्रश्नच नाही. मन ही मन तुझे चाहा, तू ही है मेरा जुनू आई, तेरी याद आई, तेरी ही बातें करूं, जाऊं मैं जहां वहां तू ही, बस तू ही, आह बाहों में सिमट जा, अब मुझसे तू लिपट जा, मैं हूँ नारी मनहारी सुकुमारी मेहरबा, बाहों में लिपट जा, आ मुझसे तुझसे मट जा, मैं हूँ नारी मनहारी सुकुमारी मेहरबा, मन ही मन तुझे चाहा. वाह वाह वाह. थैंक यू थैंक यू. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इतकं सुंदर गाणं सादर केलं. तर मंडळी आपण आता या भागाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. कधी कधी आपण एकटा प्रवास करत असतो आणि शेजारची सीट रिकामी असते आणि आपण इमॅजिन करतो की ही व्यक्ती आपल्या शेजारी असती तर किती छान गप्पा झाल्या असत्या किंवा काय छान हा प्रवास असा संस्मरणीय झाला असता. तर अशा दोन व्यक्ती आता तुमच्या प्रवासात मला सोबत करणार आहेत. त्या दोन कोण आहेत हे आपण पडद्यावरती बघूया आणि त्यांच्याशी तुम्हाला संवाद करायचा आहे. कशा आहात तुम्ही? सगळं सामना छान रंगवताय. तुम्ही ज्या प्रकारे घर सांभाळता याचा मला आदर वाटतो आणि खूप काही शिकायला त्याच्यावरनं मिळतं. आणि बाकी तर चढ उतार चालूच असतो, पण वी आर फ्रेंड्स ऑलवेज. आता बघूया पुढचा प्रवासी कोण आहे. ओ आम्ही थांबायचं का निघू? बसा बसू. हड्डी में कबाब. काय बाकी आज वेळ मिळाला वाटत. कुठे आसामला नेत आहे का? छान. बाकी खूप छान केलं तुम्ही, गर्व वाटतो तुमचा. असंच चालू द्या. सी यू. अमृताजी खूप खूप छान वाटलं तुमच्या बरोबर हा आमचा बस बाई बसचा हा छोटासा प्रवास करून. तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मुलीसाठी जी जी काही स्वप्न तुम्ही आणि देवेंद्रजींनी पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची मुलगी पूर्ण करू दे, तिच्या आयुष्यात ती खूप पुढे जाऊ दे आणि तिच्या कार्यानी तुम्हाला महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं कार्य त्यांच्याकडनं घडू दे. तुम्हालाही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जितक्या स्ट्रॉंग आहात, जितक्या क्लिअर आहात, जितक्या एखाद्या पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीत, मुद्द्याच्या बाबतीत स्वच्छ आहात, ती स्वच्छता, ती क्लॅरिटी, ती तुमची निरागसता,
ती तुमच्यात आणि स्पष्टपणा तुमच्यात कायम राहो याच बस बाई बसच्या संपूर्ण टीमकडनं आणि महाराष्ट्राकडनं आमच्या या सर्व महिला मंडळाच्या कडनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. या कार्यक्रमातून आता आम्ही तुमची रजा घेतो. तुम्ही आलात, आम्हाला खरोखर खूप आनंद झाला तुमच्याशी गप्पा मारून. तर मंडळी, सिनेमाची हिरोईन असो की मंत्र्याची पत्नी, त्या थोड्या खास असतात खऱ्या, पण तितक्याच तुमच्या आमच्या सारख्याच सामान्य सुद्धा असतात. तेव्हा अशा खास महिलांचं साधेपण, त्यांचा कॉमन टू स्पेशल असा झालेला प्रवास आणि त्यातले कडू गोड क्षण, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याबरोबरच्या प्रवासात. त्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात.